लोकसभेचं पहिलं अधिवेशन, 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून. पहिल्या 2 दिवसांमध्ये हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब नवीन खासदारांना शपथ देणार. 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड होणार. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडनं FIR दाखल, तपास करण्याचे केंद्र सरकारने सीबीआयला दिले होते आदेश. अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलं बुडाली, एकाचा मृतदेह शोधण्यात यश, एक जण बेपत. अकोल्यातील वरोकार कुटुंबियांनी केली विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी, यासाठी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरचा वापर. मुख्यमंत्र्यांनी उद्या भंडाऱ्यात होणाऱ्या सभेतून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी, OBC जनगणना परिषदेचं आवाहन. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची 10 जुलैला महाएल्गार शांतता रॅली, लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावं, मराठा समाजाने ठेवली अट, धाराशिवच्या बैठकीत निर्णय. कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणी सूरज रेवण्णाला अटक, सूरज रेवण्णावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल, पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा सूरजवर समलैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप. तुरुंगात केजरीवालांचं वजन झपाट्याने कमी झालंय, अटकेनंतर आतापर्यंत त्यांचं वजन 8 किलोने कमी झाल्याचा आम आदमी पक्षाचा दावा. मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये मंत्री कैलास विजयवर्गीय यांचा समर्थक भाजपा नेता सोनू कल्याणीची हत्या, भगवा यात्रेचे झेंडे बॅनर लावताना मारल्या गोळ्या, आरोपींच्या घराची तोडफोड करत लावली आग. हैदराबादच्या मणिकोंडामध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलेला 15 हून अधिक कुत्र्यांनी घेरलं, घटनेचा व्हिडिओ CCTV कैद, महिलेने 40 सेकंद कुत्र्यापासून केला स्वतःचा बचाव. बसपा प्रमुख मायावतींनी पुतण्या आकाश आनंदला केलं उत्तराधिकारी, पुन्हा सोपवली नॅशनल कोऑर्डिनेटर पदाची जबाबदारी, राष्ट्रीय कार्यकारिणीत मायावती यांची घोषणा. भारतीय वंशाचे उद्योगपती आणि ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाची स्वित्झर्लंडच्या उच्च न्यायालयाकडनं निर्दोष मुक्तता, नोकरांचं शोषण केल्याप्रकरणी सुनावली होती तुरुंगवासाची शिक्षा. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुन्हा केलं निलंबित, राष्ट्रीय चाचण्यांमध्ये पुनियाने डोप चाचणीसाठी नमुने न दिल्यानं कारवाई, नोटीसला उत्तर देण्यासाठी पुनियाकडे 11 जुलैपर्यंतची वेळ. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.